रेडी स्टार्ट प्रस्तुत खटला आरोपी विरुद्ध भारतीय दंड संहितेचे कलम चारशे वीस चारशे पासष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकोणसत्तर चारशे एकाहत्तर एकशे वीस ब सह कलम चौतीस अन्वये शिक्षेस पात्र असलेल्या गुन्ह्याकरिता चालवण्यात आला परिच्छेद फिर्यादी विनय ना रामनिरंजन पंझियार यांचे कथन की फिर्यादीकडे औरंगाबाद येथे राहण्यासाठी स्वतःच्या मालकीचे घर नसल्याने व घेण्याची इच्छा असल्याने ते घराच्या शोधात असताना त्यांना प्रियंका व कल्पेश यांच्या मालकीचे दिशा संस्कृती इटखेडा औरंगाबाद येथील ए चार प्लॅट क्रमांक तीनशे दोन चौथा मधला हा प्लॅट विक्रीस असल्याचे समजले त्यावरून ते प्रियंका व कल्पेश यांना भेटून सदरच्या फ्लॅटची मूळ सेल डीड व सात बारा बघून सदरील मालमत्ता मिळकत विवादित नसून त्यावर कोणताही बोजा नसल्याचे दिसून आले त्यांनी सदरील फ्लॅट हा रक्कम रुपये चौतीस लाखमध्ये प्रियंका व कल्पेश यांच्याकडून खरेदी केला फिर्यादीचे पुढे कथन की फिर्यादी व प्रियंका आणि कल्पेश यांच्यात दिनांक वीस तीन दोन रोजी सदरील फ्लॅटची विक्री करारनामा झाला असून फ्लॅटची पूर्ण रक्कम दिल्यानंतर प्रियंका व कल्पेश यांचे फिर्यादीचे हक्कात नोंदणीकृत खरेदी करत करून दिले होते परिच्छेद दिनांक वीस बारा दोन हजार पंधरा रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास सदरील फ्लॅटमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र बँकेचे कर्मचारी आले होते त्यांच्याकडून त्यांना समजले की सदरील फ्लॅट हा बँक ऑफ महाराष्ट्रकडे रक्कम रुपये चोवीस लाख ,00 इतके कर्ज घेऊन गहाण ठेवलेला आहे तसेच सदरील फ्लॅटचा सा सात बारावर तलाट्याशी हात मिळवणी करून बोजा चढवला नसल्याबाबत त्यांना समजले सदरशी बाप फिर्यादीने कल्पेश पाटील यांना भेटून विचारले असता त्यांनी सदरची फसवणूक केल्याचे मान्य करून बँकेचे कर्ज नील करण्याचे आश्वासन दिले परंतु सदरील बँकेचे कर्ज न फेडल्याने फिर्यादीने नमूद आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे येथे तक्रार नोंदवली परिच्छेद सदरच्या वर्दीच्या अनुषंगाने गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे पंधरा दोन हजार चौदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक यांच्याकडे देण्यात आला त्यांनी तपासादरम्यान साक्षीदारांचे जाब जबाब नोंदवले महत्वाचे दस्तऐवज जमा केले आणि तपास पूर्ण झाल्यानंतर आरोपी विरुद्ध न्यायालयात पत्र दाखल करण्यात आले परिच्छेद आरोपीला गुन्ह्याचा तपशील निशाणी नऊ वाचून दाखवण्यात आला व समजावून सांगितला आरोपींनी गुन्हा नाकबूल असल्याचे निवेदन क्रमांक निशाणी दहा व अकरावर वर सांगून संपरीक्षेची मागणी केली अभियोग पक्षाच्या पुराव्या दरम्यान आरोपी विरुद्ध पुरावा न आल्याने आरोपींचा फौजदारी प्रक्रिया संहिता कलम तीनशे तेरा एक अन्वये जबाब नोंदवण्यात आला नाही अभिलेखावर उपलब्ध असणाऱ्या पुराव्याचा आणि अभियोग पक्षाचा युक्तिवाद लक्षात घेता खालील मुद्दे माझे विचारार्थ उपस्थित झाले त्याचे निष्कर्ष कारण मीमांचेसह मी खालीलप्रमाणे नोंदविण्यात येते ते येण्याप्रमाणे परिच्छेद अभियोग पक्षाने आरोपी विरुद्धचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी फिर्यादी विनय राम निरंजन फंचियार साक्षीदार क्रमांक एक निशाणी तीस वर यांचा पुरावा नोंदविला परिच्छेद अभियोग पक्षाने निशाणी क्रमांक तीस वर फिर्यादी विनय यांना नोंदवले असून सदर साक्षीदाराने त्यांच्या साक्षी पुराव्यादरम्यान त्याने सन ए, दोन हजार पंधरामध्ये संस्कृती गट क्रमांक चौसष्ट औरंगाबाद येथील ए फ्लॅट क्रमांक तीनशे दोन चौथा मधला हा आरोपीकडून खरेदी केला होता व त्यानुसार दिनांक वीस चार दोन हजार चौदा रोजी करारनामा करून करारनाम्याच्या पूर्ततेनंतर दिनांक सतरा सहा दोन हजार पंधरा रोजी खरेदी खत देखील केले होते सदरील मालमत्ता ही विवादित नसून त्यावर कोणताही बोजा नसल्याचे देखील त्यावेळी आरोपींनी फिर्यादी सांगितले असल्याचे त्यांनी कथन केले आहे त्यानंतर फिर्यादीने रागाच्या भरात व गैरसमाजातून आरोपीविरुद्ध तक्रार दिल्याचे कथन केले आहे फिर्यादीस सदरची तक्रार दाखवली असता त्यावरील स्वाक्षरी ओळखून त्यामधील मजकूर माहीत नसल्याचे सदर साक्षीदाराने त्यांच्या पुराव्यादरम्यान सांगितले आहे सदर साक्षीदार अभियोग पक्षास सहाय करत नसल्याकारणाने त्यास भारतीय पुरावा कायद्याचे कलम एकशे चोपन्न प्रमाणे उत्तरसूचक प्रश्ने विचारली परंतु सदर उत्तरसूचक प्रश्नांना देखील साक्षीदाराने नकारार्थी उत्तरे दिली असून अभियोग पक्षाला सहाय होईल असे कोणतेही वक्तव्य केले नाही सदर साक्षीदाराने त्याच्या उलट तपासादरम्यान त्याचा, तपासा त्याचा आरोपीसोबतचा वाद मिटला असून त्या आता त्याला आरोपीविरुद्ध कोणतीही तक्रार नसल्याचे कथन केले आहे तसेच त्यास आता इतर कोणतेही साक्षीदार तपासायचे नसल्याचे देखील त्याने त्याच्या पुराव्यादरम्यान मान्य आणि कबूल केले आहे परीक्षेत फिर्यादी हा अभियोग पक्षाचा महत्वाचा साक्षीदार आहे परंतु त्यांच्या साक्षीदरम्यान त्याच्या फिर्यादीतील कोणताच मजकूर आपल्या पुराव्यात सांगितलेला नाही फिर्यादीने साक्ष देताना त्याला आरोपींनी फसवल्याबाबत कोठेही नमूद केले नाही तसेच तक्रारमधील मजकुराबाबत देखील फिर्यादीस काही माहिती नसल्याचे सांगितले त्यामुळे आरोपीने नेमका कोणता व कशा प्रकारे गुन्हा केला याबाबत संभ्रम निर्माण होतो फिर्यादी हे त्याचे फिर्यादीतील मजकूर शाबित करू शकलेला नाही त्यामुळे उपलब्ध पुरावा आरोपीविरुद्ध गुन्हा साबित करण्यासाठी पुरेसा नाही त्यामुळे मी या निष्कर्षास पोचलो आहे की अभियोग पक्षाने आरोपी विरुद्ध ठेवलेले आरोप निसंशयपणे सिद्ध केलेले नाही म्हणून मी मुद्दा क्रमांक एक ते सहा करिता निष्कर्ष नकारार्थी नोंदवत आहे वरील निष्कर्ष पाहता आरोपी क्रमांक एक व दोन सदर ठेवलेल्या आरोपातून निर्दोष मुक्त होण्यास पात्र ठरतात स्टॉप अशाच प्रकारचे डिक्टेशन हवे असल्यास कमेंट्स करून सांगा तसेच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद